हॅलो फ्रेंड्स नर्सिंग प्रोफेशनल लॉगे चॅनलवर आपले स्वागत आहे आपण फर्स्ट पार्ट पाहिला वैद्यकीय गर्भपाताचा तर आपण इथपर्यंत आलो होतो हे पाहिलं होतं आपण त्याची कारणे वगैरे जे काय उद्देश आहेत नंतर इंट्रोडक्शन पाहिलं होतं नंतर त्याच्या तरतुदी पाहिल्या होत्या पूर्ण आणि आज आपण पाहणार आहोत की त्याची पद्धत कशी असते वैद्यकीय गर्भपाताची तर ते बघूयात आपण स्टडी चांगला करा नंतर फस्ट आहे फर्स्ट ही पद्धत आहे ती चुकून इथं लिहायची राहिली होती तर सहा आठवड्याच्या आतील गरोदरपणासाठी ही पद्धत शेवटच्या एम सीपासून सहा आठवड्यापर्यंत वापरतात म्हणजे जी काही ही पद्धत आहे ती जी काय सहा आठवड्याच्या आतील गर गरोदरपण असतं आणि ही पद्धत शेवटची जी काय पिरियडची शेवटची एम सीपासून सहा आठवड्यापर्यंत हे वापरतात नंतर जी काय प्लास्टिक कॅनोला व प्लास्टिकच्या जी काय केसओ सी सिरींच्या सहाय्याने गर्भाशयातील सर्व जे काय जे काय कॅरेक्टर्स असतात आतमध्ये ते सगळे ॲस्पिरेट करतात म्हणजे ते सगळं सगळे ते काढतात त्याच्यामुळं आणि यासाठी भूल देण्याची गरज नसते गरज वाटल्यास स्थानिक भूल आ, वन पर्सेंट जाय लोकांच्या सहाय्याने दिली जाते म्हणजे वन पर्सेंटच भूल दिली जाते पण भुलीची का जास्त गरज नसते ते पूर्ण असं जे काय आहे ते एस्पिरेट करून काढतात आता त्याची कृती कशी आहे ते कशी काढतात तर बाईला कृती समजून सांगायची की जेणेकरून तिने नंतर आपण ज्यावेळेस सुरू करणार तर प्रोसेस तर तिने भिवून जाऊ नये नंतर तिची लेखी संमती घ्यायची ती तर आपण पाहिलंच आहे नंतर तिला लघवीला जाऊन येण्यास सांगायचे म्हणजे ते पूर्ण मोकळं होईल पोट आणि टेबलवर घेऊन लिहितोट टमी पोझिशन द्यायची टमी पोझिशन म्हणजे ज्यावेळेस आपण प्रसूतीच्या वेळेस जी पोझिशन असती ती पोझिशन द्यायची नंतर निर्जंतुक लोशन स्वॅबने बाह्य जनेंद्रिय जे काय पूर्ण आहे तिचे तर ते वजाईना ते तिथली आजोबाचा पूर्ण भाग तो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा नंतर त्यानंतर जे काय सिम्सपेकुलोम्स असतात तर ते निद्वारातून आतमध्ये घालून खालच्या भागातून ओढून धरावे सिम्स स्पेकोलोम असतात असे अशा अशा आकाराचं मग ते आतमध्ये घालून असं ओढून धरायची ती जागा जे काही आहे तो स्पि स्पिन स्पेकलोम तिथं फिट करून अशी ओढून धरायची म्हणजे ती जागा मोठी होते नंतर स्वॅब होल्डिंगने फोर्सेपने सर्विकचा खालचा ओट खाली ओढून धरावा आता अजून एक स्वॅब होल्डिंग फोरसेप असतो तर मग त्यांनी काय करायचं जी मग खालचा जो भाग असतो तो पण असा खाली हे असा झाला सिम स्पेकोलोमने मग पूर्ण परत ते खालचा भाग युनिमार्गाचा असा थोडासा बाहेर असा खाली ओढून धरायचा नंतर सेरींच्या नॉझलजवळ असलेली ऑल्व बंद करावे व पिस्टन थोडेसे बाहेर ओडावे आता ती सिरिंज असते मग सिरिंजच्या नॉझलवर तुम्हाला ती बघितल्याशिवाय कळणार नाही कदाचित गुगलला तुम्ही सर्च करून बघा होती नावं टाकून नंतर सिरिंजच्या जवळ असलेली जी काय वॉल्व असते मग ती बंद करायची आणि त्याचे पिस्टन आहे ते थोडेसे असे बाहेर ओढायचे मग काय करायचं ते सिरिंजला स्टराईल कॅन्युला जो काय असतो तर तो जोडायचा निर्जंतुक कॅनोला असतो तो जोडायचा मग नंतर नॉन टच पद्धतीने म्हणजे टच न होता नॉन टच पद्धतीने कॅनोला हळुवार पद्धतीने गर्भाशयाच्या पोकळीत घालायचा म्हणजे कुठेही टच झाला नाही पाहिजे हळूवारपणे गर्भाशयाच्या पोकळीत घालायचा व तो हळूहळू हलु आत व्हायचा एकदम हळूहळू आणि कॅनोलाची जे काही टोक आहे ना ते गर्भाशयाच्या फंडसपर्यंत पोचायचे जे काय असा गर्भाशयाच्या फंडसचा हे वरचा भाग असतो ना त्याला फंडस म्हणतात मग त्या फंडसपर्यंत काय करायचं त्या कॅनोलाचं टोक पोचवायचं नंतर मग जवळील जे काय वॉल असतात ना ती आपण ती बंद केली होती मग ती परत काय करायची उघडायची आतमध्ये सोडताना बंद करायची आणि आतमध्ये ज्यावेळेस फंडसपर्यंत जाणार ते मग त्यावेळेस ती वॉल काय करायची उघडायची नंतर कॅनोला काय करायचा असा वर खाली करून गर्भाशयातील सर्व जे काय कंटेंट आहेत ते एस्पिरेट करून घ्यायचे पूर्ण जे काय आहे ते वॉलनी मग त्या पूर्ण ते काढून घ्यायचे आणि सर्व घटक निघालेले आहेत याची खात्री करून मग किती कॅनोला आपण काय करायचा बाहेर काढायचा तर ही अशी प्रोसेस आहे नेक्स्ट बघा काय नंतर आहे की सिरीजमधून बाहेर आलेल्या सर्व घटकाचे निरीक्षण करतात अर्धा तास बाईला झोपून ठेवावे व त्यानंतर कुटुंब नियोजनाचा सल्ला देऊन मग काय करायचं घरी पाठवावे तर नंतर काय करायचं ती ऑब्झर्वेशन देखील करतात बाहेर आलेल्या घटकांचं आणि मग परत कुटुंब नियोजनाचा सल्ला देऊन तिला घरी पाठवाय तर एवढं बघितलं आपण की कशा पद्धतीने करतात आता हे तुम्ही परफेक्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं आहे काय एखादा शब्द समजला नसेल तर तुम्ही ते गुगलला सर्च करून बघा बरं ह्याचा अर्थ काय आहे काय असं म्हणजे असं करून तुम्ही अभ्यास करा आणि हे बघितलं आपण आज ह्याचा अभ्यास करा आणि उद्या आपण त्याचा राहिलेला शेवटचा पार्ट बघूया थर्ड पार्ट तर व्हिडिओ आवडल्यास पहिल्यांदा लाईक करून घ्या बरं लाईक जास्तीत जास्त आल्यावर मग व्हिडिओ रोजच्या रोज, रोज तुम्हाला येतील जास्तीत जास्त लाईक आल्यावर कारण जेवढ्या व्ह्यू आहे तेवढ्या लाईक येत नाही खरंच तुम्हाला असेल इम्पॉर्टंट हे तर खरंच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय